आमचा जो आदेश आहे तो आदेश हा आम्ही आमच्यासाठी आमचा प्राण म्हणून आमचा शब्द म्हणून आम्ही पुढे चालतो. हिरोजी इंदुरकरांची आपल्याला मी गोष्ट सांगतो. जेव्हा रायगड किल्ला तयार होत होता ती किल्ला बांधण्याच्या वेळेस हिरोजी इंदुरकरांना एक दगड आणला आणि तो दगड आणल्यावर त्या दगडावर स्वतःचं नाव कोरलं होतं आणि सांगितलं होतं की मी ह्या पायरीला जगदीश्वराच्या पायरीला हा दगड लावतोय आणि हा दगड मी यासाठी लावतोय महाराज तुम्ही जवा जवा जाचाल तेव्हा तुमच्या पावन पर्शाची धूळ त्या दगडावर होऊ द्या आणि तिथून मी ही होईल. आणि त्याच्यावर एक वाक्य कोरलं होतं म्हणजे सेवेसाठी थाई हिरोजी इंदुलकर साहेब ह्याच पद्धतीनं आम्हाला तुमच्याकडून काहीच हवं नाही फक्त तुमची सेवा करण्याची आम्हाला संधी नेहमी भेटावी ही आशावाद आम्ही तुमच्याकडून व्यक्त करतो. दुसरे कदम सरांचं मी बोललो खूप मला मदत करतात नेहमी मलाही करतात त्यांची एक शाळा आहे. आता आम्हाला तर काही JNM काढायचं म्हणजे 10,000 स्क्वेअर फूट जागा पाहिजे. लातूर तुम्ही म्हणलं आता आम्हाला आत टाकली लातूरमध्ये टाकाडा लातूरमध्ये कोण म्हणजे एवढ्या महागाच्या कोणी द्यायला तयार नाही. एक मित्र आम्ही उस्मानाबादला केले ते तयार पण त्याच्यात तुमची आठ असल्यामुळं आमचा हा कार्यक्रम बार वेळा असेल आणि त्याच्यामुळं कदम सरांची शाळा आहे. आणि दुसरे सामाजिक क्षेत्रामध्ये सतीश यादव सर आहेत आताचे प्रगुरु आणि हे सुद्धा त्या ह्याला इंटरव्ह्यू लागेल ते ह्यांचा रँक आहे 802 म्हणजे 400 पुढे असताना सुद्धा सत्तेचा गैरवापर करून कसे प्रकुलगुरु होतात लोक हे सुद्धा त्या काळामध्ये झालं म्हणजे अशा माणसाची सुद्धा कदर म्हणून त्यांना मी खास बोलवले. म्हणजे बाकीचे आपले एक दोन माणसाचं बोलणं राहिलं तरी चालतंय पण ह्यांचं झालं पाहिजे. दुसरे आमचे संग्राम मोरे सर नेहमी एवढं मला म्हणजे बारक्या भावाने मला सांभाळतात आणि एकदम असं आहे. प्रशांत जाधव सर मला नेहमी म्हणतात तात्या तुम्हाला काय पाहिजे मी रीडिंग काढायलो सर काय पाहिजे सांगा एका शब्दात डन. पुन्हा सूर्यकांत कातळीकडे गेलो ते म्हणले असं सगळे आहेत ज्या दोन वेगळ्या. किरण जाधव सर अतिशय सरळ माणूस म्हणजे राजकारणाचा म्हणजे तेवढं डावपेच हे जे हे असतात आपल्या बऱ्याच लक्षात येतात ती मी सरळ ते नाईक म्हणलो काय सरळ हे माझं काय वकिलीचं आहे हे बंडल आहे धर समोर आणि हे का सरळ आहे घ्यायच्यात घेतलो ते दिलेलं करून मी केलो म्हणजे हे सगळ्या काही जणांकडून गोळा करून. पुन्हा श्री शिंदे दादा आहेत नेहमी विक्रांत गोजमगुंडे हे महापौर केलो आणि विरोधी पक्ष नेते दीपक सुळके लोक आपलेच असे म्हणतात ह्या दोघात नेहमी भांडण होत आहे. मग तुम्ही बी म्हणलात काही की भांडण होत आहे तर एकाला विरोधी पक्ष करू आणि एकाला महापौर करा मग पण ह्याच्या कि बाबा माझ्या चाड्या सांगणाऱ्या तुझ्याकडे येतात तुझ्या साड्या सांगणारे लोक माझ्याकडे तर येत असतील त्या आपण बघून तिसऱ्याला काही इथं जास्त हे करायचं नाही. त्यामुळं कुणाबद्दलच कधी वाईट बोलायचं नाही आता कुणाबद्दलच हे करायचं नाही. आणि साहेब आपण माझ्यावर जे नेहमी प्रेम करता जे आपण मला नेहमी म्हणजे असं मला कधीच वाटत नाही की मी आतापर्यंत तुमच्यापाशी जेव्हा जेव्हा आलोय तेव्हा अतिशय आपुलकीनं म्हणजे मी ह्याच्या आधी बऱ्याच जणांना असं सांगतो की मी वीरभगडा जनता पक्षात सुद्धा काम केलं सगळीकडे फिरून आल्यावर त्यांनीच म्हणले उगर तू चांगलं पोरग आहेस फिरू नको इकडे तिकडं तू भयापाशी जा तुझं कल्याण होईल आणि त्यांच्या एका शब्दावर मी इकडे आलोय म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला सांगणं आहे. आणि महत्वाचं म्हणजे तुमचं सगळं होईल सरकार आलं पण मधीची कोरोना आला एक वर्ष लांबलं तेव्हापासून बघा आमचं आणखीन ते काही म्हणजे आम्ही काहीतरी चांगलं साध्य करायचा विचार जर केला तर कुणी ना कुणी आमच्या मध्ये येईल म्हणजे अवघड असं होईल की भात केला राईस केला हे 12-1 पर्यंत बाहेरच फिराय असलं चांगलं पोरग कुकरनं असा झपका बसला शुभेच्छा दिलो सुखी राहायचं तिकडं काही नाही इकडं मी आणखीन 2-4 वर्षांना लहान असल्यामुळं 1-2 वर्ष प्रयत्न करतो. कोळगे सर सुद्धा तिकडे आहेत नेहमी म्हणजे काही म्हणजे आमचं काय काही आमचं दुःख असेल आता प्रत्येक पर कोळगे सर नेहमी मला मदत करतात चांगल्या गोष्टी सांगतात. नेहमी 100 पोरांच्या जेवणाची जर व्यवस्था झाली तर ते आणखी चांगल्या पद्धतीने होईल यासाठीचा तो आमचा प्रस्ताव आहे. आणि खिडकीच्या साईडला बसले होते आणि बसले असताना त्यांना एका खिडकीच्या बाहेरून आवाज आला असेल की राणे उठ अंधार होईल आपल्याला घरी जायचंय राणे उठ खूप वेळ होईल आपल्याला घरी जायचंय. रवींद्रनाथ टागोरला वाटलं की एक बाप आपल्या मुलीला म्हणत असेल
चला अंधार होईला घरी जायचंय. किंवा त्याला असं वाटलंय प्रेमिका एक एक प्रेमी एक प्रेयसीला म्हणत असं की चल अंधार होईला आपल्याला घरी जायचंय. मग रवींद्रनाथ टागोराचं कुतूहल वाढत गेलं, त्याने जाऊन पाहिलं आणि पाहिल्यावर एक गुराकी मशीला म्हणत होता राणी अंधार होईला चल घरी जायचं. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा हेच झालंय, आपण घरच्या राणीला मैस म्हणतो आणि मशीला राणी म्हणतो आणि त्यामुळेच सगळं नुकसान आपल्या आयुष्यात होत आहे. आनंदी जगलं पाहिजे.